कार्यकर्त्यांनी घरीच राहूनच अभिष्ट चिंतन करावे. लॉकडाऊनमुळे वाढदिवसानिमित्त नर्सी येथे पूर्वनियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. कार्यकर्ते घरी स्वतःची व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी. भारतीय जनता पक्षाचे नांदेड जिल्हा सरचिटणीस व नायगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती माननीय श्री श्रावण पाटील भिलवंडे नर्सी. गावामध्ये व नर्सी परिसरामध्ये या ठिकाणी नर्सीमध्ये 10 कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. गेल्या 8 दिवसांपूर्वी सापडले होते, परंतु नर्सीच्या जनतेने आम्ही नर्सीच्या ग्रामपंचायत आणि इथल्या पोलीस प्रशासन आणि तहसीलच्या सर्व लोकांनी अतिशय चांगलं लॉकडाऊन पाळून या ठिकाणी त्या 10 कोरोना पॉझिटिव्ह संख्येमध्ये कमी करून आता 8 निगेटिव्ह आले, 2 पॉझिटिव्ह आहेत. त्यांचीसुद्धा तब्येत अतिशय चांगली आहे. माझी नर्सी गावातील जनतेला व नर्सी परिसरातील जनतेला विनंती आहे, आपण ह्या ठिकाणी ह्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आपण अतिशय प्रशासनानं दिलेल्या सर्व सूचनांचं पालन करून काटेकोरपणे पालन करावं आणि लॉकडाऊन यशस्वी करून ह्या कोरोनाच्या महामारीला ह्या कोरोनाच्या बिमारीला आपण निश्चितच हरवूया, ही सर्व जनतेला माझी विनंती आहे. तसेच नांदेड जिल्ह्यातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना व माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व हितचिंतकांना विनंती आहे की माझा उद्या 19 जुलै रोजी वाढदिवस आहे आणि या ठिकाणी नर्सी येथील आम्ही दरवर्षीप्रमाणे वाढदिवसाचे अनेक कार्यक्रम समाजात उपयोगी असे कार्यक्रम आम्ही करत होतो, परंतु ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रशासनानं ह्या ठिकाणी 20 जुलैपर्यंत अतिशय कडक लॉकडाऊनचा घोषणा केली आणि लॉकडाऊन या ठिकाणी आहे. त्यामुळं ह्या प्रशासनाच्या ह्या लॉकडाऊनचं पालन करण्यासाठी किंवा पालन म्हणून आम्ही या ठिकाणी आमचे सर्व 19 जुलैचे कार्यक्रम रद्द केलेले आहेत. माझी सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना व हितचिंतकांना विनंती आहे की आपण उद्या कोणीही या ठिकाणी न येता सर्व कार्यक्रम रद्द झाल्यामुळं आपण आपल्या घरी राहा, आपण सुरक्षित राहा, आपल्या परिवारासोबत राहा, तेच मला वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत असं समजू.